नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यातील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्ष कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पनवेल येथील पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कामगार नेते भूषण पाटील, उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, सुरेश पाटील, गुलाब वझे, जेडी तांडेल, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की प्रत्येक मशाल ही दिबा पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल, त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडणार आहे आणि मशाल मोर्चात शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पत्रकारांना अधिक माहिती देताना कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की मशाल मोर्चा हा 10 व 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चामध्ये लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणाची प्रतिज्ञा केली जाईल असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. कृती समितीचे खजिनदार जेडी तांडेल यांनी सांगितले की आज सरकार भूमिपुत्रांना सुडाची वागणूक देत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात सरकाराबद्दल तीव्र संताप निर्माण झालाय. या आंदोलनाच्या द्वारे हा संताप व्यक्त करून दिबा पाटील यांनी दिलेल्या लढ्याच्या प्रश्नांना पुन्हा वाचा फोडण्यात येईल. दिबा पाटील यांच्या अलौकिक कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या नामकरणाचा लढा यशस्वी करणे हाच हेतू ध्यानात घेऊन या क्रांतीच्या मशाली प्रज्वलित केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. एकोणीसशे 84 लढ्यात हुतात्म्यांचं त्याचबरोबर तिथं शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, सावित्रीदेवी, सावित्रीबाई फुले हे पुतळे बसवले, त्यांचा पुतळा आहे. तर त्या पवित्र ठिकाणी आम्ही ह्या मशाल मोर्चाला सुरुवात करणार आहोत. सकाळी पहिल्यांदाचे जे 100 श्लोकांचा एक संच आहे, त्या दृष्टीने दिबाफुले साहेबांच्यावरती असतील आणि आहेत पोवाडे आहेत ते सादर करणार आहेत. 11 वाजता प्रत्यक्ष मशाल मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर इथल्या मशाल पेटवून प्रत्येक तालुका विभाग वाईज महापालिकेत असतील ते वार्ड वाईज अशा त्या जाणार आहेत आणि इथून तिथं गेल्यानंतर प्रज्वलित केल्या जातील आणि या गावागावात फिरवलं जातील. ते पदवी उरण असो किंवा नवीन मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो, तो पालघर असो, या सगळ्या ठिकाणी अशा त्रिस्तरीय अशा प्रकारची योजना केलेली आहे आणि एकत्र सकाळच्या वेळेला असेला होता तर सकाळी 6 वाजता तिकडे त्याच्या सगळ्या सुमारा प्रत्येक गावात 6-7.5 जे असेल तर तशा वेळी तिकडे होणं त्या विभागामध्ये मशाली आणि ती रॅली फिरवली जाईल. एक गोष्ट अशी आहे, 2 आंदोलनं झाली आमची, 3रा आंदोलन मतदान केलं आहे आपले मालवी सकाळी, त्याच्यानंतर आपला प्रत्यक्ष शिडको घेराव, ते शिडको महापालिकेजवळ झाला आपला रस्ता रोको तिथं एक झालं. आता 3रं जे आमचं आहे याच्यातलं, तर हे मशाल मोर्चा अशा अर्थीनं आहे एक निर्धार व्यक्त करणं आपण त्याला म्हणतो, तो मशाल पेटवर आपण एक निर्धार व्यक्त करणार आहोत, एक शपथ घेणार आहोत की आता मागं हटणं नाही. तर आम्हाला शपथ घ्यायची माझी आणायला नको होती, कारण का 1.5 महिना चांगला दिला होता, 24 जूनपासून ते 15 पर्यंत आपण 1.5 महिना सरकारने दिलं होतं की लोकांच्या भावनात मला समजले असते तर हे सरकार जे आहे याचा सरकार मेहनत आंदोलन असेल तर त्यांनी पाहिला असेल तर त्यांनी आता त्याचा आढावा घेऊन सर्व जास्त आढावे घेता दिवाळी जाऊन नाव मंजूर करावं आणि तशा प्रकारचा ठराव केंद्र सरकारला पाठवावा. पण आता शिकवण केलं ठराव कुठेतरी इंटरव्ह्यू हे झालंय ते झालंय तर प्रत्यक्ष सरकारच्या वतीनं की आता मंत्रिमंडळ ठराव पास झाल्याचा अजून कुठं आलेलं नाही. शिडकोचा ठराव पास झाला आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही शिडकोला विनंती केली, तुमचा ठराव रिकंडिंग करा, रद्द करा आणि दिवाळीच्या नावाचं ठराव पास करा, या मी विनंती केली आणि मुदत दिली. त्या मुद्दी त्यांनी नाही केलं, आम्ही त्याच वेळेला सांगितलंय 24 तारखेला की मग आम्ही तुम्ही नाव देत तर तुमचं विमानतळाचं काम आम्ही होऊ द्या.
देणार नाही, हे विमानतळ परत घेऊन घेणार तरी अडचण नाही, परंतु इथं यायचं विमानतळ करायचं असेल तर विमान पाटलांचंच नाव घ्यावं लागेल आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते करण्याची संघ सर्वपक्षीय सर्व संघटना संघटनामध्ये त्या सर्वपक्षीय हे सरकार ही सिडको ही प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांच्या विरोधात कशी आहे
विश्वास या सभी तर्फे घेतो.